डायबिटीस, मधुमेह हे टाळण्यासाठी मी काय करू? हे मला होऊच नये म्हणून मी काय करू? नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के वर्ल्ड या चॅनलमध्ये। डायबिटीस अर्थात मधुमेह हा शब्द जरी ऐकला तरी लोक घाबरून जातात, अर्थात त्याला कारणही तसंच आहे। डायबिटीस हे अत्यंत दुर्धर आजार समजला जातो। डायबिटीसचं निदान झाल्यानंतर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न संबंधित रुग्णाला करावे लागतात। सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोषक आहार, योग्य व्यायामाचा अभाव, वाढलेले ताणतणाव आदी गोष्टी डायबिटीस होण्यास पूरक ठरतात। काही रुग्णांमध्ये डायबिटीस होण्यामागचे अनुवंशिकता हे देखील कारण दिसून येते। जगभरात आज अब्जावधी लोक डायबिटीसग्रस्त आहेत। दिवसेंदिवस ही संख्या वाढताना दिसून येते। खरं तर प्रत्येक व्यक्तीला डायबिटीस हा आजार टाळता येऊ शकतो, मात्र त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते। दैनंदिन जीवनशैलीत काही योग्य आणि सकारात्मक बदल केल्यास डायबिटीस नक्की टाळता येऊ शकतो। डायबिटीस टाळण्यासाठी काय करावे याविषयी माहिती जाणून घेऊया। डायबिटीसचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात, त्यात डायबिटीस टाईप 1, डायबिटीस टाईप 2 आणि गर्भधारण कालावधीतील डायबिटीस, ज्याला जस्टेशनल डायबिटीस असे म्हणतात। डायबिटीसमध्ये ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते। काही रुग्णांमध्ये अगदी सुरुवातीच्या टप्प्यात डायबिटीसची लक्षणे दिसून येतात। अशा रुग्णांची ब्लड शुगर लेवल प्रमाणापेक्षा अधिक असते, परंतु ती मर्यादेपेक्षा अधिक नसल्याने अशा रुग्णांना प्री डायबिटिक असे म्हणतात। काय म्हणतात? प्री डायबिटिक म्हणजे डायबिटीसच्या पूर्वीची स्थिती। डायबिटीस रुग्णांमधील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण ह्या टप्प्यावर पोषक आहार, व्यायाम आदी गोष्टींचा समावेश दैनंदिन जीवनशैलीत केल्यास आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास या आजारावर वेळीच नियंत्रण ठेवणे शक्य होते। CDC या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार केवळ अमेरिकेत 88 दशलक्ष प्रौढ व्यक्ती ह्या प्री डायबिटिक आहेत, म्हणजेच 3 पैकी 1 व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येतात, परंतु ह्याबाबतची माहिती त्यांना नसते। त्यामुळे पहिल्या टप्प्यात योग्य काळजी घेतल्यास डायबिटीस नियंत्रणात ठेवता येतो। डायबिटीसमध्ये रुग्ण एक सोपी ब्लड शुगर टेस्ट करून रक्तातील ग्लुकोजची पातळी जाणून घेऊ शकतो। डायबिटीस तपासण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे, ज्याचं नाव आहे HbA1c। या टेस्टच्या माध्यमातून रक्तातील साखरेचे प्रमाण जाणून घेता येतात, परंतु अशा प्रकारच्या टेस्ट तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीखाली कराव्यात। प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर अशी एक म्हण प्रचलित आहे। ह्यानुसार तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केल्यास भविष्यात डायबिटीसमुळे होणाऱ्या मज्जातंतू, मूत्रपिंड, हृदयविकारासारख्या आरोग्य विषयाच्या गंभीर गोष्टी टाळणे शक्य होते। डायबिटीस होऊ नये किंवा झाल्यास तो नियंत्रणात राहावा यासाठी दररोज व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, धूम्रपान आणि मद्यपान टाळणं आवश्यक आहे। तसेच डायबिटीस टाळण्यासाठी काही लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म गोल्स सेट करणे आवश्यक आहे, म्हणजेच काही उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक आहे। काही उपाययोजनांच्या माध्यमातून डायबिटीस टाळता येतो किंवा नियंत्रणात ठेवता येतो, जसे साखरयुक्त पेय टाळणे। खूप गोड किंवा साखरयुक्त प्रिझर्वेटिव्ह पेयांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, म्हणजेच त्याच्यातील शुगरचे प्रमाण जास्त असते। जे लोक दररोज किंवा सातत्याने साखरयुक्त पेय पितात त्यांना डायबिटीस टाईप 2 होण्याची शक्यता, जे लोक असे पेय पित नाहीत त्यांच्या तुलनेत 80% अधिक असते, असं एक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे। त्यामुळे साखरयुक्त पेय पिण्याऐवजी ताज्या फळांचा ज्यूस,
नारळ पाणी आदी पेयांवरती भर देणे आवश्यक आहे. दुसरं, दैनंदिन आहारात भाजीपाल्याचा समावेश करणे. भाजीपाल्यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स असते. त्यामुळे दैनंदिन आहारात टोमॅटो, मिरपूड, ताजी फळे, फळभाज्या, ब्रोकली, कोबी, सोयाबीन, मसूर, गव्हाचे ब्रेड आदींचा समावेश करावा. तिसरे, हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश असावा. कसले फॅट्स? हेल्दी फॅट्स. स्निग्ध पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असते, त्यामुळे आहारात या पदार्थांचे प्रमाण नगण्य असावे. वजन कमी करण्यासाठी तसेच नियंत्रणासाठी आहारात अनसॅच्युरेटेड पदार्थांचा समावेश असावा. हे पदार्थ हेल्दी फॅट्स म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल, सूर्यफूल, करडई व सरकी असे तेल वापरणे श्रेयस्कर ठरते. तसेच बदाम, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया. होय, बदाम, शेंगदाणे, भोपळ्यांच्या बिया तसेच फॅटी फिशचाही आहारात समावेश करावा. दूधजन्य पदार्थ आणि मांस यांचा आहारात मर्यादित प्रमाणात समावेश असावा. चौथा, वजन नियंत्रणात ठेवणे. वजन कमी केल्याने डायबिटीसचा धोका कमी होतो. योग्य व्यायाम आणि आहारात बदल केल्याने 7% वजन कमी झाल्यानंतर लोकांना डायबिटीस होण्याचा धोका सुमारे 60% कमी झाल्याचा एक संशोधनातून स्पष्ट झालेले आहे. जे लोक प्री डायबिटिक आहेत त्यांनी भविष्यातील डायबिटीसचा धोका कमी करण्यासाठी 10% वजन कमी करावे. अशी शिफारस अमेरिकन डायबिटीस असोसिएशनने केली आहे. त्यामुळे डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वजन नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे. ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी डायबिटीस रुग्णांनी किंवा डायबिटीस होऊ नये ह्यासाठी दिवसभर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे. यासाठी एरोबिक एक्सरसाइज करावे. जर तुमचे कामकाज बैठे असेल तर प्रत्येक अर्ध्या तासाने कामातून ब्रेक घेत हालचाली करण्यावर भर द्यावा. याशिवाय डायबिटीस टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड व ब्लड प्रेशर पातळीकडे लक्ष द्यावे. तसेच दररोज पुरेशी झोप घ्यावी. ताणतणावापासून दूर राहावे आणि आपले जे आवडीचे छंद आहेत ते जोपासावेत. द अमेरिकन डायबिटीस असोसिएशनने केलेल्या एका शिफारशीनुसार 45 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सर्व प्रौढ व्यक्तींनी डायबिटीस टाईप 2 साठी निदान चाचण्यांसह नियमित तपासणी करावी. या उपाययोजनांनी तुम्ही डायबिटीसला दूर ठेवू शकता आणि तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.